नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत करंडे स्वागत करतो आहे आपलं हाऊ टू मराठी या मराठी ट्युटोरियल चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी आपल्याला सांगणार आहे की जर समजा तुम्हाला इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन जमत नसेल, अगर मराठी इंग्लिश ट्रान्सलेशन जमत नसेल, त्याबद्दल एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रान्सलेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोर ओपन करायचं आहे. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला हाय ट्रान्सलेट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, अशा प्रकारचा त्याचा इंटरप्रेस असेल. त्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. 7.8 MB चे ॲप्लिकेशन आहे, 4.5 एज रेटिंग आहे, 1 मिलियन याचे डाउनलोड झालेले आहेत. हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर सिम्पली ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर खाली डनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्याचा असा आयकॉन दिसेल, ह्या आयकॉनवरती क्लिक करा. अलाव नंतर आलावरती क्लिक करा. अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर गेस्ट स्टेटसवर क्लिक करा. नंतर ॲसिबिलिटी हाय ट्रान्सलेट ऑफ आहे तिथे ऑन करा. इथे हाय ट्रान्सलेट म्हणून असा ऑप्शन आहे, तिथे ऑनच्या ठिकाणी ऑफ करा, सॉरी ऑफच्या ठिकाणी ऑन करा. नंतर नेक्स्ट करा. नंतर या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परमिट ड्रॉइंग ओव्हर अदर ॲप्सला ऑन करा. नंतर बॅक घ्या आणि नंतर डन करा. नंतर गेट स्टार्टेडवरती क्लिक करा. अशा नंतर इथे साईटला तुम्हाला अशा प्रकारचा एक आयकॉन आपल्या स्क्रीनवरती दिसेल. ह्या आयकॉनवरती तुम्ही जर जास्त वेळ प्रेस केलं, जास्त वेळ प्रेस केल्यानंतर हे तुम्हाला कुठे पाहिजे त्यावेळेस तुम्ही मूव करू शकता. ते तुम्हाला कुठल्या ठिकाणी ठेवायचे त्या ठिकाणी तुम्ही ते मूव करू शकता. नंतर तुम्हाला तुमची लँग्वेज कोणती आहे ते युअर लँग्वेजवरती क्लिक करायचे. सध्या मी मराठी जास्त वापरतो त्यामुळे मराठीवरती क्लिक करतो. आणि नंतर मला ह्याचे ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये पाहिजे त्यामुळे युअर फ्रेंड लँग्वेज आहे तिथे हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये करतो. असं केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचं व्हॉट्सॲप वगैरे ओपन करता, समजा हे व्हॉट्सॲप ओपन केले आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला समजा कोणाला मेसेज पाठवायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जर मराठीमध्ये टाईप केले, या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचे. शुभ सकाळ. नंतर हा जो आपला आयकॉन आहे हे फक्त ह्याच्यावरती आणून सोडून द्यायचे. तर अशा प्रकारे तुमचे मराठीचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होते. समजा आणखीन मी त्याला एक SMS पाठवतो, मराठीमध्येच पाठवतो. बघा, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिक टायपिंग होते, ट्रान्सलेट ॲटोमॅटिक होते. तर हे अत्यंत उपयोगी असं ॲप्लिकेशन आहे व्हॉट्सअपच्या बाबतीत. अगर तुम्हाला काही एखादं जर गुगलवरती तुम्ही एखादे ब्लॉग वगैरे जर तुम्ही वाचत असाल, ते जर तुम्हाला इंग्लिशमध्ये असेल आणि ते तुम्हाला मराठीत अर्थ पाहिजे असेल, तर तुम्ही स्वतःची भाषा इंग्लिश आणि फ्रेंडची भाषा मराठी सर्च करून तुम्ही ते पूर्ण जे आर्टिकल आहे ते तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला या ॲपचा फारच उपयोग होणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।